निवळते आणि चिरते सुद्धा. नको, मी करते ना. ते सुद्धा खरं म्हणजे करू नको, झालंय सगळं, मी करते ना. अगं मी काय म्हणते, आज मला ना स्वतःच्या हाताने काहीतरी अजिंक्यासाठी बनवायचंय. म्हणजे बघ ना, आपण त्यांना मुद्दाम जेवायला बोलवलं आणि माझ्या हातून त्यांच्या अंगावर भाजी सांडली, तर माझाही सगळा मूड गेला आणि त्यांचा सुद्धा. अच्छा, म्हणून काहीतरी खास करण्याची तयारी चालू. नाहीतर त्यांना वाटायचं की नीरजा मोहितेला काही करताच येत नाही. पण काय करू. हा निक, निक तू सांग ना, मी अजिंक्यासाठी काय बनवू आज. मला कशाला विचारतेस, ज्यांना खायला खाणार त्यांना विचार. अरे असं काय करतोयस तू. अगं नीरजा, अगं ह्यांना असं म्हणायचंय की तू ज्यांच्यासाठी जेवण बनवतीस ना, त्यांची आवड विचारून कर ना, त्याच्यातच मजा आहे ना. येस. हॅलो मिस्टर निखिल, हाऊ आर यू. या आय एम फाईन. वेल, हा तुमचा शर्ट. अरे ह्याची काय गरज होती, असू द्यायचं होतं तुमच्याजवळ. तसंही हा शर्ट माझ्यापेक्षा तुमच्या अंगावर जास्त शोभून दिसतो, है ना नीरजा. ज्याची गोष्ट त्यालाच चांगली दिसते मिस्टर निखिल. एनिवे, मी द अपॉइंटेड ऑफिसर आहे, त्याला भेटू. अहो आता कुठे जात आहे, जेवण तयार आहे. मिसेस गौरी, जेव्हा आम्ही ड्युटीवर असतो तेव्हा आम्ही जेवत नाही. आणि तुम्हा सगळ्यांना आपली आपली कामं सोडून माझ्या तैनातीला राहण्याची खरंच काही गरज नाही. यू गाईज कॅरी ऑन, तुम्ही तुमची कामं करत राहा, यू कॅरी ऑन. बरं, तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा, मी इथे आसपासच असेन. जी सर, 4 दिन सर. हाँ सर. जय हिंद सर. मैं कमिंग. तुमच्याच घरात येण्याची परवानगी तुम्ही काय ना. तसं नाहीये, आता व्ही रूम तुमची म्हटल्यानंतर तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होता कामा नये. बहुधा मी इथे थांबलेलं तुम्हाला आवडलेलं दिसत नाही, बट ट्रस्ट मी, मिसेस नीरजा मोहितेंचा जीव खरंच धोक्यात. हो नक्कीच तसं असणार, नाहीतर तुम्ही तुमची महत्वाची कामं टाकून आलाच नसता इथे. बरोबर. मी माझे महत्वाचे कामं टाकून नाही आलेलो, हा सुद्धा माझ्या कामाचा एक भाग आहे. आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत फक्त नीरजात नाही, घरातल्या कोणाच्याही केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. थँक्यू. अरे वे, तो सायको किलर तर पकडला गेला आहे, मग नीरजाला अजून कोणापासून काय धोका असू शकतो. तेच तर शोधून काढायचं. तो सायको किलर जरी पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्या टोळीत अजून किती माणसं आहेत, नो वन नोज. त्यामुळे या केसची शहानिशा लवकरात लवकर करायला हवी, त्यासाठी सरकारने मला इथे पाठवलं. आय नो दॅट. तुमच्या बंगल्याच्या बाहेर माझे 2 ऑफिसर्स आहेत, पण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही, कारण तो गुन्हेगार कुठल्याही रूपात येतोय, कधी दूधवाला म्हणून येतोय, कधी पेपरवाला म्हणून येतोय, कधी इलेक्ट्रिशियन होतो, आणि याचा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळे केव्हाही कोणावरही हमला होऊ शकतो, फक्त नीरजाने घरातल्या कोणावर. त्यामुळे काळजी घ्यायला लागणार आता. प्लीज कॉल इट. खरंच या माणसाचा हेतू जर इतका खरा आणि प्रामाणिक असेल तर नीरजाचा काय प्रॉब्लेम आहे, ती का अशी ओव्हर एक्साइट होते या माणसाबद्दल. नीरजाचं काय चाललंय हे मला खोटं सांगून ती अजिंक्यला भेटायला गेली होती आणि आता तो खोटं सांगून घरी शिरायचा प्रयत्न करतोय. काय गोड बंगाल आहे.
निरजा कुठे निघालेस? मी अरे अजिंक्यना पाय म्हणून येते. थांब, तू ज्यावेळी परक्या माणसाला भेटायला जातेस तुला योग्य वाटत? खूप रात्र झाली. मी करे मी घराबाहेर कुठं जाते? त्यांना थँक्स म्हणून येते. आणि हो बघ, बरं आठवलं, उद्या ना थोडा वेळ मोकळा काढून ठेवशी. कशाला? आहे काहीतरी सिक्रेट. तो एसीपी अजिंक्यशी रिलेटेड असेल असंच काहीतरी सांग. आणि जर मी ते सिक्रेट तुला आत्ता सांगितलं तर मग त्याला सिक्रेट म्हणून का म्हणायचं? नीरजा, या आधी मी तुला कोणासाठी इतकं एक्साइट झालेलं पाहिलं नव्हतं. नाही अनिक, मी आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलंय विसरलायस वाटतं. आपलं नातं वेगळं आहे. नाही अनिक, आपलं तेव्हा नातं नव्हतं, आपली फक्त फ्रेंडशिप होती. मला तू आवडत होतास. नीरजा, मी तुला नुसतं आवडत नव्हतो, तुझा माझ्यावर प्रेमही होता. पण निक, तुला माहिती आहे मला आवडणाऱ्या व्यक्तींना मी अशीच काहीतरी खास ट्रीटमेंट देत असते. अच्छा, म्हणजे आता त्या परक्या माणसासोबत तू माझी तुलना करतेस? कम ऑन निक, अरे तू असा नॅरो माइंडेड विचार कसा काय करू शकतोस? अरे त्यांनी माझा आणि सरूचा जीव वाचवलाय, त्यामुळे त्यांना काय हवं काय नको हे बघणं आपलं कर्तव्य नाहीये का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते मला प्रोटेक्ट करताय. मला हेच पटत नाहीये, तो खुनी आता पकडला गेलाय, तुझ्या जीवाला कुठून धोका आला आता? अरे पण त्यांना कसं वाटतंय, हा त्यांच्या ड्युटीचा एक भाग आहे. बघ नीरजा, ही इज एसीपी मीन्स असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. त्यांना दुसरे काही कामधंदे नाहीये, कुणाच्याही घरी जाऊन राहतात ते. अरे पण ते इथे राहायला कुठे येत आहेत? त्यांची दोन माणसं इथे नाईट ड्युटी साठी थांबताय आणि दिवसभरात त्यांना जसा वेळ मिळेल तसं ते इथे येऊन जाणार आहेत. ठीक आहे, तुला सांगून ना समजणारच नाही, कारण तुझा ना हल्ली विश्वासच नाही राहिलाय माझ्यावर. मला जे काय व्हायचंय ना होऊ देत, बघून घेईन. नीरजा, अजिंक्य साहेब निघालेत, त्यांना तुला भेटायचं आहे, काहीतरी महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. जाऊन जाते. तुला नीरजाचं वागणं खटकत नाही? की त्या अजिंक्यशी खूप सलगीने वागते असं नाही वाटत तुला? नाही, अजिबात नाही, कारण निखिल जीव घेऊ पाहणाऱ्या माणसाची आपल्या मनात जितकी भीती असते ना, त्यापेक्षा कई पटींनी जास्त जीव वाचवणाऱ्या माणसाबद्दल आपल्या मनात आदर असतो. आणि नीरजा हे जे सगळं करते ना ते आदरापोटीच. पण त्या आदरापोटी एसीपींना आपल्या घरी येऊन राहण्याची काय गरज आहे? तो खुनी तर पकडला गेलाय ना? नाही निखिल, मला हेच सांगायचं होतं तुम्हाला. मला असं वाटतं जरी तो ब्लेड मॅन पकडला गेला असेल ना तरी सुद्धा त्याचा एक साथीदार कदाचित मोकळा असावा, आणि लोकांमध्ये भीती पसरू नये म्हणून कदाचित त्या अजिंक्य साहेबांनी ही गोष्ट लपवून ठेवली असेल आपल्यापासून. हे तू कशावरून बोलतेस? निखिल, आज एका माणसाचा मला निनावी फोन आला होता, त्याने नीरजाला ठार मारण्याची धमकी दिली. काय? हो हे खरं आहे निखिल, म्हणूनच तुम्हाला सांगते मी, प्लीज नीरजाला काही बोलू नका प्लीज. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.